नमस्कार, मी अक्षय अरविंद पालांडे, सापेली देऊळवाडीतून। आज आमच्या इकडे 22-21 तारखेपासून 5-6 दिवस झाले आहेत, इकडे लाईट नाही आहे, पाणी नाही आहे आणि आमचा संपर्क पूर्ण तुटला आहे। तुम्ही पाहू शकता, हे बघा, ते बघा, नदी बघा, ही लोक अशी उतरत आहेत। इकडे घरांना भरपूर नुकसान झालं आहे, दरड कोसळली आहे, कुणाची पत्रे गेलेत, कुणाची कौलं गेली आहेत, कुणाची काजू झाडं गेली आहेत, नदी क्रॉस करता येत नाही आहे। हे बघा, आमच्या इकडे म्हातारी माणसं आहेत, लहान मुलं आहेत, जर त्यांना काय झालं तर आम्ही त्या साईडला कसं न्यावं। इकडे मदत येते आहे पण आमच्यापर्यंत ती पोचत नाही आहे। इथे जर पावसाचा एखादा मोठा झोत पडला तर आमची ही नदी पूर्ण तुटणार आहे, आम्हाला काही समजत नाही आम्ही काय करू। हे बघा, इथे पिण्याच्या पाण्याची बिलकुल सोय नाही आहे, लाईट किती दिवस नाहीच आहे आणि रस्ता तर पूर्ण खचून गेला आहे। इथे दोन घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत, मंत्री येत आहेत पण ते तिथपर्यंत येत आहेत, पोचल्यापर्यंत पुढे कोणीच येत नाही आहे। मी श्रीकांत श्रीपद पालांडे, गाव सापेली, उपसरपंच। माझ्या 8 वाडीमध्ये जी अतिदृष्टीने साखोची नुकसान झाली आहे ती माझ्या सापेली गावातील ग्रामस्थांना आज घेऊन लाकडीचं साखो घालतो आहे आम्ही। सर्वांनी मला गावकऱ्यांनी मदत केली परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन आमचे ते पाहणी करावी आणि ते साखो आज असतील उद्या नसतील तरी आमची परत नुकसान होणार आहे, तरी तातडीने आमचा विचार करावा ही विनंती। सापेली गावातील ग्रामस्थ सिमेजॉडी श्री सीताराम मुलाजी पालांडे सांगू इच्छितो, आमच्या वाडीमध्ये अतिदृष्टीने रस्त्याची मोठी नुकसान झाले, दरडी कोसळले, परत लोखंडी साखव होता तोही गेलेला आहे। काही वर्षापूर्वी माननीय आमदार साहेबांनी फंड देऊन पूल तयार केला होता परंतु तो अर्धवट राहिला, त्याचे खड्डे मारले होते, त्याचं काम कुठल्याही पद्धतीचं पूर्ण झालेलं नाही। तरी सातुर्ली सीमेची वाडी संभाजी धर्मराव पाळंडे, पुलाचे खड्डे मारलेले कंत्राटर कॅन्सल करून घ्या, तातडीने पूल व्हा। खांदा लावा दीपक, दोघांनी खांदा लावा, तिकडे दोघांनी खांदा लावा, हा खांदा लावा दोघांनी, अरे जोर लगा के।